घरी चालवलं कुठं चालवलं तुला पटशीन येईन आपत माव काय नाही काय नाही आईला तिच्या शिकाय इकडं इकडं तिकडं कुठं चाललाय मला पाहिलं गेट बस गेला बाबडे बाबडे घरा जोगाट आईला ए बाबडे गेट उघड गेट आहे का घरात पण घरातच राहील गेटच्या बाहेर नाही येणार ती आहे का पाय तू आपल्याला गॅरंटी वाला काय यायचे डमन तुझे हवाय भाऊ तो नवरा आणलाय याला काही कर येवा पाडला पाय तू फुकाची पेलाय मुताड आवो उठा की अरे घरात पड उठ भाऊसाहेब हा उठ उठ घर कुठे मावल्या या का इकडे दिसत आहे का नाही तुला म्हणलो एवढी घेऊ नको तरी घेतलीच आवो उठा मुताड घेऊन आले फुकटे नुसते फुकटचं भेटलं तर एवढं नसतं ढोसायचं ए बडबड करू नको तुला सांगतो इथं या बरंच माहिती सांगितलं नाही काय सांगितलं नाही ढोसायला बरं सुचलं तुम्हाला मी म्हणत होतो एवढी पेऊ नको तरी तू म्हणायचा एवढेच एक क्वार्टर एवढेच एक क्वार्टर भावश्या त्या महाजनाच्या साख्यानं कार्यक्रम केला ते म्हणले मग पेशन का तू अरे पण आता मटणाचा कार्यक्रम होता चाल उठ मटणाचा कार्यक्रम होता तर मटण अरे धर लागला आता जवाय मी कशाला धरू मुताड पिऊन आले एवढं वाशीव राहिला इथपर्यंत दंडावणे धर हा धरा कशाला धरू म्या उठा तुमचं तुमचं तुम्ही कस काय उठाल उठा ये बाय चवाय भाऊसाहेब सुद्धा आवरा नवी भाऊसाहेब जरा नाही भाऊसाहेब मध्ये नाही आहो भाऊसाहेब तुम्ही कशाला एवढं पिऊ द्यायची हो त्यांना आहो मी तुम्हाला असं समजली नव्हती बरं हा बाई इड आणून टाकलाय तो दारस तुंडी तवाला नवरा आहो भाऊसाहेब मी तुम्हाला तरी असं समजली नव्हती हो किती मुताड पिऊन पाठवलं त्याला नाहीच म्हणायचं तरी तो प्याचाच एवढ्याच म्हणायचं एवढ्याच म्हणायचं काय भाऊसाहेब त्याला पुकटची सवय लागली गावभर कळपायची मी तरी करणार काय आहो भाऊसाहेब मी बोलली मला मटण आणून दे तर नाही म्हणे मला म्हणतो चटणी भाकर खाय आणि बघा स्वतः मुताड पिऊन आला आणि खाऊन आलाय एवढा वास मारू राहिलाय गटरीत लोळून आलाय बोलू नको जास्त काय बोलू नको जास्त हा प्यायला नाही सुचलं का तुला प्याताना नाही वाटलं का तुला कुडाय खायला कुडाय पे तू काय माली नाही काय तुझी वाली बायको आहे मी बायको फक्त गेटच्या आतमध्ये बाहेर बोलायचं काम नाही काय बाहेर बोलायचं सारं गावाला तमाशा स्वतः करून आला आणि मला बोलू राहिला बाहेर फोडेल त्याला म्हणायचं पिऊ नको एवढी तरी तो प्यायचाच आवो भाऊसाहेब तुम्ही सांभाळायला पाहिजे वाताना तुम काय आता सांभाळून आणलाय तो दारात तुंडी टाकलाय त्याला करू काय मग गेला तर तूच म्हणली असती मानवरा कुठे भाऊसाहेब चालली तू आता अहो कशाला निघ थांब की जरा भाऊसाहेब तुम्ही थांबव जरा जरा इथपर्यंत आणले तर घरच्या सोडलं ना त्याला मला आपल्या घराच्या गेट मध्ये भाऊसाहेब तुला घरा पोत नेऊन सोडतो ना काय नाही मी गेटच्या आतमध्ये आले भाऊ आलाय ना माझी दुकानदारी नाही परत हा परत मला म्हणायचं नाही भाऊसाहेब तुम्ही त्यांचं काय ऐकता तुम्ही थांब जरा तुम्ही थांबा तुम्ही जाऊ नका ये काय मुताड पिलाय याला इथपर्यंत सोडून द्या जरास तुम्ही याच काही ऐकू नका तू निघ रे भाऊच्या मला तुला घरा पोत नेऊन सोडतो ना काय करायचं मला जाऊ का मग जाऊ का हा जा आता तू जाय सकाळी भेट मला अहो कशाला पाठवलं भाऊ साहेबांना तुम्हाला इथपर्यंत सोडवलेलं आणून दिलं पाणी तर पाजू द्यायचं होतं त्यांना गेट मध्ये घालते का माणसं काय गेट मध्ये घालते का तो कोणता सुधी वय अहो सुधीवर आहे म्हणजे त्या सुधीवर आहे म्हणून तर तुम्हाला इथपर्यंत आणलं तेवढे मी पेलं तेवढे तो प्यालाय ते तेवढे काय मध्ये जाऊ काय करायचं तुला काय करायचं होत ते काय एवढं प्यायल नाहीये म्हणून त्यांनी इथपर्यंत आणलं तुम्हाला आणि मला की त्यांच्या संघ करायचं नाही आहे काय करायचं काय करायचं चालू आहे तुमचं अग त्यांना आम्ही दोघांनी नाही कुणाला धरून आलोय तुला कळत काही एकमेकाला धरून नाही आले भाऊसाहेब बरोबर होते तुम्ही चुकीचे आहे भाऊसाहेब सदाय माझं सदाय मला नाव ठेवते काय नाव ठेवती ठेवायसारखे मुताड पिऊन तर आलेले आहे तुम्ही साधं उभं बी राहता येत नाही तुम्हाला व्यवस्थित डुलू राहिले नुसते
सोडून दिलं असतं भाऊसाहेबांनी घरापर्यंत, काय बिघडलं असतं तुमचं? दिला गेट मध्ये एंट्री, गेट लाव घ्यायचाय, मी बाहेर येणार राहतोय. आता गेट लावील तो होतं, तेथून बी भुकत होते तुम्ही. गेट लावलं कशाला मी यायच्या आधी? तुला सांगेल तेवढंच करीत आहे. सांगेल तेवढंच करीत मी, दुसरी असती ना तर निघून बी गेली असती आतापर्यंत. का बरं जायचे? माझं नाही बोलत आहे, म्या दुसऱ्या बाईच बोलती म्या. नाही जाऊ जरा, एकही जाणार रे बापस, घाबरू नको. एकही जाणार? नाही जाणार. अहो एकही तुमच्या जवळ येत नाही, दूर जायचा विषयच वेगळा आहे. काय कमी पडलं तुला बाकून? काय कमी पडलं? काय कमी पडलं मला सांग. स्वतः मुत्तर पिऊन येतो. ढमन जाऊ ते रट देखील. काय ढमन? ढमन लावून ठेवलं, चढेल ना तेव्हा कळेल. करत राहते मी डोकं लायत राहते सदा, आलं का पिऊ खाऊन, कधी पचवून देणार नाही, कधीच नाही. अव एवढं मुत्तर पिऊन आले, किती पचवायची बाकी अजून? मी रोज पेल, काय करेल तुला? रोज पेल, रोज पेल, रोज पचवून राहतो पैसे मी. मा घराच्या बाहेर प्यायचा, माझ्या घराच्या बाहेर नंगा नाच करायचा, इथं नाही करायचा. घर कुठं वापस आहे का? मा बापाच आहे, मा बापामुळं झालंय एवढं तुमचं. काय काय तो आपण काय केलं मला? हुंडा दिलाय अजून? केव्हा? केव्हा म्हणजे लग्नाच्या आधी कोणी हुंडा दिला? मग तुला काहीच केलं नाही का? काहीच केलं नाही. मग तुला एक घातलं? काय कोणी घातलं? मग काय डागडागिने लता कपडा डागडागिने एक मंगळसूत्र? काय लाज लाजल्या वारी बोलते, थोबाडवर करू तुमचा थोबाड फोडील मी. काही बोलती परत? मुत्तार पेऊन आला आणि घांगण शिव्या देऊ राहिला बायकोला, लाज वाटली का तुला? तोंड सांभाळ, तुझं तोंड सांभाळ, तोंड सांभाळ. यायचा ठेवा ती खाली. वय पुढा, वय वय पुढा, ती खाली ठेवा. पुढा वय मागे वय, एकर ते कर, खालून कर, वरून कर. कसं करायचं? कसं करायचं? कसं करायचं मला सांग. तुमचं तोबड फोडलं कसं करायचं? म्या सांग सांग तुम्हाला. माझी मर्जी ना तर घराच्या बाहेर पाय नाही काढू देणार तुम्हाला. करत तर काही नाही, नुसतं गाव डोलीत राहता आणि इज्जत घालवत राहता. समधी करत लोक घ्यायचं काही करू लागायला आपल्याला? लोक घ्यायचं का? काय काम धंदा? मग काम धंदा करू तर राहिली आहे ना म्या. कोणते उपटले मला दाखव. काय कोणते उपटले? मी उपटून गेलतो त्याच्यावर आता आलोय आणि मी उपटेले तेवढंच आहे ना. तो कोणते उपटले? अहो संध्याकाळ झाली होती, घरामध्ये का आहे का नाही झाडू फरशी? तुला बरं संध्याकाळ झाली झाडू फरची, सकाळ झाली का करते मी साहेब. देव धर्म आहे का नाही काय घरामध्ये? आईची देव करणार ते बरं. आंबाबाई भेटली तुम्हाला बरं, ती परत लाकूडच उचले तुमच्याच लाकूड. बात काट बात. तुम्हाला काय घाबरत? बाप काय गाप चालले? उत्तर पिऊन आल्यान वरून दमदाटी करू राहिला बायकोवरती. सोन्यासारखा तो माणूस नाही, हाकलून दिला त्याला. त्याची काय करायचं तुला? त्याची काय करायचं? काय करायचं त्याची तुला? अहो त्यांनी तुम्हाला तो कोण येत आला? कोणी बी असो माझ्या वाला, घरापर्यंत आणून दिलं त्याला. पाणी तर देऊ द्यायचं होतं. काय घ्यायचं नाही द्यायचं, आमच्या आम्ही बाहेर पिऊ पाणी. चहा पाणी काय लागेल ते माय मी आहेर करायला द्यायला. तो परत आला का ते चहा पाणी करायचा? उतरली का सगळी? मग तो उतरवली बावली, तो उतरवली बावली तुझ्या आईची. दमन तुझे, दमन तुझी चालवाय माझी.